करतोय महत्त्वाच्या बातमीने. पावसाबद्दलची घडामोड अशी की राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि या परतीच्या पावसाचा फटका पुणे शहराला देखील बसलाय. पुण्यात रात्री विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. नारायणपेठ, सदाशिवपेठ, स्वारगेट, नवीपेठ यासह कात्रज, कोंडवा, कर्वेनगर या उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. विबेवाडीमध्ये या परिसरात तर ढगफुटीसारखा पाऊस झाला. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलंय. पावसाच्या या धुमाकूळामुळे जनजीवन विस्कळीत झालंय आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागलाय. कोंडवा खुर्द भाजी मंडई त्याचबरोबर मंगळवार पेठ आणि सदानंद नगरमधून साचलेल्या पाण्यातून 12 जणांची सुटका करण्यात आली. दरम्यान पुण्यात आज आणि उद्याही गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. पुण्यात रात्री पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलं होतं. त्याचीच प्रत्यय देणारी उदाहरणं आता आपण काही दाखवत आहोत. आत्ता आम्ही आहोत सोमरपेठेतल्या शाहू उद्यानात. हे शाहू उद्यान नाही, ते आता त्याला एका छोट्या तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. बघू शकता आपण कशा पद्धतीने पाणी साचलेले अजूनही या तळ्याम हे डबक्यामध्ये. आणि इथं हे सगळं पाणी साठलेले हे लोक खरं तर इथं रोज फिरायला येतात. पण आज हे ज्यावेळेस फिरायला आले त्यावेळेस त्यांना चित्र बघून त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येताना दिसतं. काय सांगाल काका, रोज तुम्ही इथे येतात? गेली 20 वर्ष मी इथं येतो. पहिल्यांदाच इथं एवढं पाणी साचलेलं आहे. काय मी सकाळी फिरायला आलो ज्यावेळी 7:15-7:30 बघून आश्चर्यच वाटलं मला. पहिल्यांदा बघितलं? फर्स्ट टाइम. काका काय सांगाल, हे पुण्यात तुम्हाला पावसाचा कसा त्रास झाला? मी 7 वर्ष इथे येतो. मी पहिल्यांदा बघितलं एवढं पाणी इथं. इथे एवढं पाणी कधी नसतं. भागात तिकडे पाणी शिरलं होतं कुठं? सगळे वस्तू नाही. इथं भरपूर दिसलं मला, भरपूर दिसलं. म्हणजे ही अवस्था आहे. सगळे हे एक प्राथमिक उदाहरण आहे. मग फक्त ह्या बागेत नाही, तिकडे आणखीन टिंबर मार्केट, मग जिथं जिथं सखल भाग आहे त्या सगळ्या भागात रात्री पावसाचं पाणी साचलं होतं. अनेकांच्या घरात पाणी गेलं होतं, अनेकांच्या दुकानात, गोडाऊनमध्ये. तसंच आता हे सार्वजनिक ठिकाणच्या ज्या बागा आहेत, ज्या खोलगट भागातल्या बागा आहेत, त्या बागाला अक्षरशः असं तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पुणेकरांचे हाल कधी थांबणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत खुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.